सोलापूर शहरातील एका खाजगी इंजिनिअरिंग डिप्लोमा महाविद्यालयातील तीनशे एकोणीस विद्यार्थ्यांना सामूहिक कॉपी प्रकरणी एका वर्षासाठी निलंबित अर्थात डी बार करण्यात आले आहे जून ते जुलै दरम्यान इंजिनिअरिंगच्या प्रथम ते तृतीय वर्गातील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती ऑगस्ट महिन्यात निकाल येण्याअगोदर एम एस बी टी ई मंडळाकडून तीनशे एकोणीस विद्यार्थ्यांना निलंबित केल्याचे पत्र प्राप्त झाले दरम्यान याबाबत अधिक माहिती देताना प्रहार जनशक्ती पक्ष आमच्यासाठी धावून येत असल्याचे सांगितले समी शेख मौलानाझाद पॉलिटेक्निकमध्ये सिव्हिल ब्रांचला थर्ड इयरला शिकायला आहे आमच्या जे समर दोन हजार बावीसची जी परीक्षा झाली होती एम एस बी टीने त्यामध्ये कॉपी झाली असं गृहित धरून आम्हाला एक वर्षासाठी डिबार करून झालेली परीक्षा रद्द करून परत एकदा परीक्षा द्या असा निर्देश त्यांच्याकडून आम्हाला प्राप्त झालेला आहे तर हे आमच्यावर अन्याय करणारा आहे आम्ही फक्त प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चूभाऊ कडू जे आहेत ते आमच्यासोबत आहेत इयरला आम्ही सिव्हिल थर्ड इयरला होतो बच्चूभाऊ कडूंना आम्ही जेव्हा सोलापुरातील प्रहारचे जमीर शेख यांना भेटलो तेव्हा जमीरभाऊनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुमचा वर्ष वाया जाऊ देणार नाही आहे आणि आम्हाला प्रहारवर पूर्ण विश्वास आहे प्रहार आम्हाला न्याय मिळवून देईल असा आमचा एक हे आहे ते आम्ही त्याच्यावर प्रहार जे आम्हाला म्हणतील ते आम्ही करायला तयार आहे महाविद्यालय प्रशासनाने याबाबत पाठपुरावा करून माहिती घेतली असता सामूहिक कॉपी केल्याने एक वर्षासाठी विद्यार्थ्यांवर कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे